चारचाकी गाडीला अडवून लूटमार करणारी टोळी रबाळे पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीतील दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपी अजूनही फरार आहेत. मोटारसायकलवर येऊन कारला आडवी टाकून गाडीला धक्का लागला सांगण्याच्या बहाण्याने कारमधील लोकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करणारी ही टोळी अनेक दिवस कार्यरत होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या टोळीतील दोन जण ताब्यात आले असून अजून दोन जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही लूटमार करणाऱ्या टोळीची दहशत काहीशी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून कार चालकांना एखादी दुचाकी समोरून पुढे येऊन अडवून नंतर तुम्ही आम्हाला कट मारला होता, त्यामुळे आमचे जे काही नुकसान झाले आहे त्या बाबतीत नुकसान भरपाई म्हणून आम्हाला काही पैसे द्या किंवा त्यांना काही धाक दाखवून पैसे द्या अशा पद्धतीची धमकी देऊन पैसे काढत होते. यामध्ये अगदी पेटीएम, जीपे किंवा वेळप्रसंगी खाली उतरून ATM मधून जाऊन सुद्धा पैसे काढल्याच्या काही घटना झालेल्या आहेत. त्या बाबतीत सदर अधिकाऱ्यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन एक रॅकेट पकडलेला आहे. यामध्ये आम्ही शाहरुख सिराज खान आणि अशरफ आयुब खान हे दोघेही कोपरखैमेचे राहणारे दोन आरोपी पकडलेले आहेत. त्या आरोपींनी या गुन्ह्याबरोबरच इतरही काही गुन्हे नेरूळ, वाशी, ATMC या परिसरात केल्याची माहिती दिलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर रोहित उर्फ अण्णा पुजारी आणि विनय राजेंद्र धनके हे सुद्धा दोन जोडीदार असल्याची आणि यांनी सोबत मिळून यापूर्वी काही गुन्हे केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यापैकी रोहित विनय राजेंद्र धनके जो आहे त्या धनकेच्या PTM अकाउंटवर सुद्धा काही पैसे गेल्याची माहिती आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अजून पुढचा प्रयत्न करत आहोत.